पश्चिम महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातील सरकारी वकिलांच्या कार्यशाळेचं पंढरपूर इथं शनिवारी आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीनं सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील यांच्यासाठी शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यशाळेचं आयोजन स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज पंढरपूर, मुक्काम पोस्ट गोपाळपूर या ठिकाणी करण्यात आलं आहे. सदर कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे महाअधिवक्ता ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील सर्व सरकारी वकील उपस्थित राहणार असून त्यांना प्रोफेशनल इथिक्स, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, भारतीय राज्यघटना, अधिवक्ता परिषदेची कार्यपद्धती तसंच शिक्षेचं प्रमाण वाढवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केलं जाणार आहे असं ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांनी यावेळी म्हटलं. कार्यशाळेमध्ये सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील यांना प्रोफेशनल एथिक्स, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, भारतीय राज्यघटना आणि अधिवक्ता परिषदेची कार्यपद्धती तसंच सरकारी वकिलांची काय कार्य आहे याबद्दल तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन दिले जाणार आहे. या कार्यशाळेमध्ये अधिवक्ता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री चंद्रशेखर कुलकर्णी हे अध्यक्ष म्हणून असतील, तर इतर कार्यकर्ते, इतर अधिकारी विद्याधर कुलकर्णी, ॲडव्होकेट आनंद देशपांडे, ॲडव्होकेट दीपक भोपे, ॲडव्होकेट भाऊसाहेब देशपांडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार. तसेच या कार्यशाळेला विषय तज्ज्ञ म्हणून ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी साहेब हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट नितीन आपटे, ॲडव्होकेट विनायक राजाध्यक्ष आणि ॲडव्होकेट राम आपटे हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदर या कार्यशाळेमध्ये या सर्व जिल्ह्यांचे जिल्हा सरकारी वकील हे देखील उपस्थित राहून सदरची कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी हातभार लावणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 15 सरकारी वकील ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.